देव याकूबले आशीर्वाद देतो। तवा हे पोर मोठे झाले तवा याकूबले घरीच राहायले आवडत होत, पण एसावाले जनावरांचे शिकार करायले आवडत होत। याकूब त्याची माय रिबिकाचा आवडता होता, पण एसाव त्याचा बाप इसाकचा आवडता होता। एका दिवशी जेव्हा एसाव शिकार करून परत आला तेव्हा त्याले खूप भूक लागली होती। एसावने याकूबले म्हटलं, तू तुया बनवलेल्या जेवणातून काहीतरी मले दे। याकूबाने उत्तर दिलं, पहिले तू मायासंग प्रतिज्ञा कर की तुया मोठा पोरगा म्हणून जो अधिकार हाय तो अधिकार मले देऊन दे, मग मी तुले काही अन्न खायला देईन। अशा प्रकारे एसावाने त्याचा लहान भाऊ याकूबाले आपला मोठा पोरगा असण्याचा अधिकार देऊन दिला। मग याकूबाने त्याले काही अन्न खायला दिले। इसाकले आपला आशीर्वाद त्याचा मोठा पोरगा एसावले देण्याची इच्छा होती, पण असं करण्याच्या पहिले रिबिका आणि याकूब यांनी मिळून याकूब हा एसाव असाचा ढोंग केला आणि इसाकले फसवलं। इसाक मातारा झाल्यामुळे त्याले डोळ्याने दिसत नव्हतं। त्याचा बाप इसाकने त्याले ओळखू नये म्हणून याकूबने एसावचे कपडे घातले आणि आपल्या मानीवर आणि हाताईवर बकरीचे कातडे घातले होते। याकूबनं त्याचा बाप इसाककडे येऊन म्हटलं, मी एसाव हाय, तुम्ही मले आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलो हाय। तेव्हा इसाकनं याकूबनं घातलेल्या बकरीच्या केसाले स्पर्श केला आणि त्याच्या कपड्याचा वास घेतला, तेव्हा तो एसावच हाय असं त्याले वाटले आणि त्यानं त्याले आशीर्वाद दिला। तेव्हापासून एसाव याकूबाचा द्वेष करायला लागला, काऊन की याकूबने त्याचा मोठा पोरगा असण्याचा अधिकार आणि आशीर्वाद पण चोरला होता। म्हणून त्याचा बाप इसाक मेल्यानंतर त्याने याकूबले मारून टाकण्याची योजना बनवली, पण रिबिकानं एसावच्या योजनेच्या पाऱ्यात ऐकलं म्हणून तिनं इसाकनं याकूबले आपल्या दूर देशात असलेल्या नातेवाईकाकडे राहायला पाठवलं। याकूब बरेच वर्ष रिबिकाच्या नातेवाईका बरोबर राहिला। त्या दिवसामध्ये त्याने लग्न केले आणि त्याले 12 पोर आणि एक पोरगी झाली। देवाने त्याले खूप श्रीमंत बनवले। त्यानंतर याकूब 20 वर्षानं कनान देशामध्ये असणाऱ्या आपल्या घरी त्याच्या कुटुंब नौकर चाकर आणि गाय ढोराईले घेऊन आपल्या घरी वापस आला। याकूब खूप भेत होता, काऊन की त्याले वाटत होत की त्याचा भाऊ एसाव अजूनही त्याले मारण्यासाठी टपला असेल। म्हणून त्यानं आपल्या जनावरांचे खूप सारे झुंड एसावाकडे भेट म्हणून पाठवले। ज्या सेवकाईने ते कळप एसावाकडे नेले ते त्याले म्हणाले, तुया दास याकूब तुझ्यासाठी हे जनावरांचे झुंड भेट म्हणून देत आहे, तो लवकरच येत आहे। पण एसावानं पहिलेच याकूबले क्षमा केली होती आणि त्याले एकमेकाले भेटून आनंद झाला। मग याकूब सुखाने कनान देशामध्ये राहायला लागला। मग इसाक मरण पावला आणि याकूब आणि एसावानं त्याले गाडले। देवाने अब्रामासंग केलेल्या कराराची प्रतिज्ञा आता इसाक कडून याकूबकडे सोपवण्यात आली होती।